ठिकाणी मी लहानपणापासून वडिलांबरोबर शेती करत होतो. पण प्रत्येकाच्या घराचं काय असतं की बाबा आपल्या मुलानं पुढे जाऊन शिकावं, चांगलं नोकरीला लागावं आणि शहरामध्ये स्थायिक व्हावं असं प्रत्येकाचं म्हणणं असतं, प्रत्येक घरच्यांचं. तसंच माझंही झालं. त्यामुळे 10वीनंतर मी पुढचं शिक्षण घ्यायला पुण्यामध्ये गेल्यानंतर तिथं ग्रॅज्युएशन करत असताना तिथली एक लाईफस्टाईल अनुभवली. ती लाईफस्टाईल अनुभवत असताना मला जाणवले की त्याच्यामध्ये खूप मोठी रेस आहे आणि आधुनिकता आणि स्ट्रेस खूप आहे हे मला जाणवलं. आणि त्यामुळे मला वाटलं की आपली जी गावची लाईफस्टाईल आहे तीच खूप चांगली आहे. ती लाईफस्टाईल जगण्यासाठी मी एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी गावाकडे येऊन माझी नैसर्गिक शेती चालू केली. आणि नैसर्गिक शेती सुरू करत असताना मला सगळ्यात महत्वाचं प्रकर्तने जाणवलं की एक नैसर्गिक जीवनशैली जर जगायची असेल आणि शेती करायची असेल तर आपल्याला गाय ही पाहिजे. मग गाय पाहिजे तर कोणती, तर देशी गाय पाहिजे. तर यासाठी मी देशी गोपालन चालू केलं. एक मिनिट, स्क्रीन शेअर करतो. एक गो आधारित जीवनशैली जगण्यासाठी आणि शेती मजबूत होण्यासाठी, आपलं आरोग्य मजबूत होण्यासाठी मी 2017 साली देशी गोपालन चालू केलं. देशी गोपालन चालू करत असताना सगळ्यात मोठ्या समस्या होत्या की एचएफ एवढ्या चांगल्या दूध देतात तर देशी गाय दूध देत नाहीत, तर मग ह्या आणून आपल्याला काय उपयोग, देशी गाय आणून काय उपयोग. चांगलं राखायचं असेल, शेतीची उर्वरकता, शेतीला मजबूत करायचं असेल तर सगळ्यात जी गरज, महत्वाची गरज आहे ती आपल्याला देशी गाय पाळण्याची गरज आहे. त्यामुळे मी देशी गोपालन चालू केलं आणि त्या आधारावरती एक जीवनशैली जगायला चालू केलं. तर देशी गोपालन करत असताना भारतामध्ये टोटल 38 ब्रीड्स आहेत, 38 जाती आहेत. तर वेगवेगळ्या जातींचा अभ्यास करत असताना प्रत्येक भारतामध्ये फिरणं झालं. जसं गुजरातमध्ये गीर कांक्रेज असेल, राजस्थानमध्ये थारपारकर असतील, नंतर हरियाणामध्ये रेड सिंधी, राहटी, सहिवाल आहेत. तर हे सगळं फिरत असताना ब्रीडचं सिलेक्शन करणं खूप महत्वाचं होतं. त्यावेळेस सहिवाल क्लबचं मला खूप मदत झाली त्या ठिकाणी. त्यामुळं मला सहिवालच्या ब्रीडवरती खूप काम करणं सोपं गेलं. कारण की जे फाउंडेशन नॉलेज असतं ते सहिवाल क्लबकडनं मिळालं आणि त्या आधारावरती मला सहिवालचं ब्रीडवरती चांगलं काम आणि मला ती आवड तयार झाली की सहिवालवरचं होतं. पण ते काही कालावधीनंतर, जसं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिलार आहे तर खिलारवरती तर काम करायचंच होतं, पण ते काही वेळानंतर काम करायचं होतं. पण देशी गाईमध्ये सहिवालवरती माझं काम चालू झालं आणि सहिवालचं ब्रीड सिलेक्शन करून मी माझ्याकडे गाई आणून ते काम चालू केलं. तर कृषीवेद जे आहे एक ह्या सूत्रांवरती काम करते, पुढील दिलेल्या सूत्रांवरती. कारण की शाश्वत गोपालन करायचं आहे, शाश्वत गोपालन करायचं म्हणलं तरी सूत्र खूप महत्वाचे आहेत. फक्त दूध आणि दूध एकच देही असेल तर देशी गोपालन यशस्वी होत नाही हे मला खूप घोटे पाहिल्यानंतर किंवा खूप जणांचे अनुभव ऐकल्यानंतर मला समजलं की फक्त दूध आणि दूध हे जर फक्त ध्येय ठेवलं तर शाश्वत गोपालन होऊ शकत नाही. तर मी माझ्या पद्धतीनं काम करत असताना सूत्र आपण मी तयार केलं की ह्या सूत्रांवर जर काम केलं तर शाश्वत गोपालन होईल, चांगल्या प्रतीचं आपण काम करू शकू. तर ह्यासाठी मी पहिल्यांदा काम जे चालू केलं तर ब्रीडिंग वरती काम चालू केलं. वंश सुधार हा खूप महत्वाचा आहे. कारण की कोणतं जरी आपण देशी गाय घ्यायला गेलो, कोणती गाय जरी घ्यायला गेलो तर कधीच आपल्याला प्युअर गाय मिळू शकत नाही. आणि जरी मिळाली त्याच्यामध्ये फसवणूक आहे, त्याच्या किमती भरमसाठ आहेत. त्यामुळं मी जी नॉर्मल ब्रीड असतं ते नॉर्मल ब्रीड घेऊन काम चालू केलं आणि त्याच्यावरती सुधारण्याचा, वंशावळीचा काम त्याच्यावरती चालू केलं. चांगल्या प्रकारचे सिमेंट्स आणून, चांगल्या प्रकारचे स्ट्रॉ आणून, चांगल्या नंदी आता मी चांगला डेव्हलप केलेला आहे आणि पुढची वंशावळ जी आहे ती माझ्याकडे प्युअर सहिवाल तयार होत आहे. त्यामुळं ब्रीडिंग चांगलं होतं. कारण की ब्रीडिंग जर चांगलं झालं तर चांगल्या गायी तयार होतील, गायी चांगल्या झाल्या तयार तर त्यांच्याकडनं चांगला परफॉर्मन्स मिळेल. यासाठी ब्रीडिंग खूप महत्वाचं. आणि ब्रीड झाल्यानंतर गो आधारित शेती हे दुसरं पर्पज, दुसरं उद्दिष्ट जे आहे ते गो आधारित शेती आहे. पूर्ण माझी शेती आता गो आधारित आहे आणि गो आधारित शेती केल्यामुळं जमीनमध्ये चांगलं पोषण मूल्य असणारं पिकं, फळं, भाज्या त्या शेतीमधून मिळतात आणि त्याचबरोबर आपलं आरोग्य ते आपल्याला खायला
खाण्यामुळे आरोग्य पण चांगलं राहतं. त्यामुळे गोआधारित शेती पूर्णपणे केल्यामुळे तिथे खूप मोठा फायदा होतोय शेतीमध्ये. आणि गोआधारित जीवनशैली, गोआधारित जीवनशैली सगळ्यात जेव्हा अनुभवतो आपण सगळ्यात महत्वाचा फायदा, कुठेही ताण नाही, पूर्ण गोआधारित उत्पादनांवरती जीवनशैली आधारित आहे. काही उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत पूर्ण गो उत्पादनांचा वापर केल्यामुळे कधी आजार पण नाही, किंवा ते दवाखान्यात जावं लागत नाही, कधी स्ट्रेस ताण कोणताही नाही. मग ही जीवनशैली चांगली आहे. आणि त्याच्यानंतर पंचगव्य उत्पादने आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादने, पण पाच गव्यापासून गाईचे जे गव्य पंचगव्य आहे, दूध, शेण, गोमूत्र, दही, तूप, ह्या गव्य ज्या आहेत हे गव्य पासून वेगवेगळी उत्पादने तयार केली जातात या फार्ममध्ये. टोटल 15 ते 20 प्रकारची उत्पादने याच्यामध्ये तयार करत आहे मी. आणि पदार्थांमध्ये दुधावर आधारित तूप आहे, तूप तयार करतो. शेण गोमूत्रावरती आधारित जी पंचगव्य उत्पादन आहेत. आणि त्याच्यानंतर जर काही शिल्लक राहिलं तर दूध विक्री, पण शक्यतो माझ्या फार्म मध्ये दूध विक्री होतच नाही. सगळं काही दुधावरती जे बाय प्रोडक्ट बनतात त्याचीच पूर्ण विक्री होते. आणि हे एक शाश्वत गोपालनाचं सूत्र मी सगळ्यांना ह्या पद्धतीने सांगत आहे की ह्या पद्धतीने जर काम केलं तर गोपालनामध्ये कधीच अडचण येणार नाही, किंवा अयशस्वी म्हणतो आपण असं कधीच होणार नाही. ह्याच्यामध्ये पूर्ण यश हे मिळेलच, आणि कधी ताण राहणार नाही, किंवा कधी लॉस होणार नाही. तर ह्या पद्धतीनं काम चालू आहे. तर त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय राहतो की दूध हे अमृत की विष, कारण की देशी गायीचं दूध जे आहे हे अमृत मानलं जातं. कारण की आज जे दूध आपण सगळेजण पितोय हे खरं तर डेड मिल्क आहे. ऑलरेडी खूप सारं संशोधन पण ह्या दुधावरती झालेलं आहे की जे दूध आहे, एचएफचं म्हणा, जर्सीचं म्हणा, त्याचं हार्मोन ते पिल्यामुळे हार्मोन्स इम्बॅलन्स होत आहेत सर्व जणांचे. जो पितोय त्याचे होत आहेत, नंतर पुढची पिढी पण त्याच पद्धतीने होत आहे. कारण की जे जन्माला पुढची पिढी येते ती कधी अपंगत येते, त्यांना वंदेत्व आहे, कुणाचा पाय बारकाच राहतोय, कुणाचा हात बारका राहतोय, तर ते व्यवस्थित जन्माला पुढची पिढी येत नाहीये. कारण की याचं पण जे त्याच्यामध्ये भाग जो आहे हे आपण हार्मोन इम्बॅलन्स झालेलं दूध पितोय. तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं जर दूध प्यायचं असेल, चांगलं दूध पाहिजे असेल, तर देशी गायचं पाहिजे. पण देशी गायचं दूध पण ते अमृत पाहिजे, विषयुक्त कामा हो, विषयुक्त दूध बनता कामा नये. तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं देशी गायचं दूध अमृत म्हणून पाहिजे असेल तर त्यासाठी इंजेक्टेड फ्री, एफ्लाटॉक्सिन फ्री, अँटीबायोटिक फ्री आणि बॅक्टेरिया फ्री आपल्याला दुधाची निर्मिती करणं खूप गरजेचं आहे. कधी देशी गायींना कोणतंही इंजेक्शन न लावता जर आपण किंवा आजारीच न पडता जर दूध तिचं आपण काढलं तर ते अमृत म्हणलं जाईल. मग ह्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे हे आपण पुढे बघणार आहोत. मग त्याच्यानंतर एप्लाटॉक्सिन, हे एप्लाटॉक्सिन सगळ्यात घातक विष आहे. हे बुरशीयुक्त चाऱ्यामधून गायीला आपण खाऊ घालतो, त्यामुळं त्याच्यामध्ये ते टॉक्सिन तयार होतात. भली देशी गाय असेल पण बुरशीयुक्त जर चारा आपण खाऊ घातला तर ते टॉक्सिन त्या दुधामध्ये येणार आहेत. तर ते चाऱ्याचं नियोजन आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केलं पाहिजे. तर चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित असेल तर गायीमध्ये विष तयार होणार नाही आणि दुधामध्ये ते विष येणार नाही, दूध चांगल्या पद्धतीने. तर चाऱ्याचं नियोजन हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे. नंतर अँटीबायोटिक, वेगवेगळे गायींचे हार्मोन्स इम्बॅलन्स झाल्यामुळे काय होतं, कारण की आपण जेव्हा गायी बाहेरून आणतो तेव्हा गायी खूप स्ट्रेसमध्ये राहतात. मग स्ट्रेसमध्ये राहिल्यामुळं गायी लाथा मारणं, पाना चोरणं, ह्या बऱ्याच गोष्टी घडतात. मग गायींचं अपचन होणं, आजारी पडणं, मग त्यावेळेस वेगवेगळे अँटीबायोटिक गायीला दिले जातात भूकवाढीचे, भूकवाढीसाठी, किंवा गायी माझावर यावा, गायी गाभण राहावी, ह्या बऱ्याच प्रकारचे अँटीबायोटिक गायीला दिले जातात. गायी पाणावी यासाठी ऑक्सिटोसिनचे हार्मोन्स दिले जातात. तर असे वेगवेगळे प्रयोग त्या गायीवर केले जातात, त्यामुळे ते दूध विषयुक्त बनतं. तर हे सगळं होऊ नये यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे पुढे बघणार आहोत. आणि बॅक्टेरिया फ्री, की कमीत कमी बॅक्टेरियाचं दूध आपण शुद्ध आणि स्वच्छ दूध आपण कसं तयार करू शकतो हे आज आपल्याला बघायचं आहे. तर ह्या गोष्टी जर आपण व्यवस्थित पाळल्या तर आपल्याला दूध हे अमृतासारखंच मिळणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं जे आहे, देशी गाय जी आहे, हे देशी गाय हे कोणतं रोबोट नाही किंवा मशीन नाही, तर ही एक मातृत्वाचं प्रतीक आहे. जसं आपली एक आई आहे ही मातृत्वचं प्रतीक मानलं जातं, त्याच पद्धतीने देशी गाय ही एक मातृत्वाचं प्रतीक. तिच्यामध्ये आपली आई नंतर सगळ्यात जास्त मातृत्व कोणामध्ये असेल तर ह्या देशी गायीमध्ये मातृत्व जास्त आहे. त्यामुळे त्या गायीला गोमाता असं आपण म्हणतो. कारण की हे जर मातृत्व जर आपल्याला जर टिकवायचं असेल तर त्या गायीवरती आपण
प्रेम केलं पाहिजे. जर त्या गाईवरती प्रेम असेल तर तिचं इमोशनल हार्मोन जो आहे तो व्यवस्थित सिक्रेट होतो, ते गाई व्यवस्थित आपल्या बरोबर राहते. गाई आपण एक पटीने प्रेम करत असू तर गाई आपल्याला अनकंडिशनल लव दोन पटीने करते, म्हणजे 10 पटीने पण करते. तर जेवढं गाई आपल्यावर प्रेम करेल तेवढा त्या गाईचा परफॉर्मन्स चांगला राहील, गाईचे हार्मोन्स बॅलन्स राहतील आणि गाईचा परफॉर्मन्स आपला चांगला मिळेल. कोणतेही आपल्याला वेगवेगळे हार्मोन्स द्यायची गरज लागणार नाही. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे आहे, आपण देशी गाई आणल्यानंतर सगळ्यात महत्वाचं गाईचं हार्मोन्स वरती लक्ष ठेवणं किंवा गाईवरती जीवा प्रेम करणं, गाईला लळा लावणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण की आज प्रत्येकाची जी जर्सी सारखी सवय एचएफ गाईंना जी ऑपरेट सचिन सरांना नेटवर्क इश्यू आलाय का? सचिन सर पण या देशी गाईचा परफॉर्मन्स मिळत नाही आणि विषय होता की जास्तीत जास्त आपण गाईंना प्रेम दिलं गेलं पाहिजे. स्क्रीन शेअर करतो, एक मिनिट, डिस्कनेक्ट झालं होतं. तर स्ट्रेस कमी होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जेव्हा आपण गाई आणतो, आपल्या गोठ्यामध्ये जेव्हा गाय आणली जाते त्यावेळेस गाय खूप अग्रेसिव्ह असते. नवीन गाय जेव्हा आपल्या गोठ्यामध्ये येतात तेव्हा खूप अग्रेसिव्ह असतात. तर आपल्याला त्यावेळेस गायींना गूळ चाटायला देणं, गुळामध्ये पाणी टाकून देणं, व्यवस्थित कोमट पाण्यानं गायीला धुणं, ह्या गोष्टी जर केल्या तर गायीचा स्ट्रेस लवकर कमी होतो. गायींना ब्रश फिरवणं, ह्या साध्या साध्या ज्या गोष्टी आहेत ह्या साध्या साध्या गोष्टी जर केल्या तर गायीचा स्ट्रेस चांगला, म्हणजे स्ट्रेस फार कमी होतो आणि गाई तणावमुक्त दूध आपल्याला देऊ शकतात. कारण की दूध अंशमुक्त असलं पाहिजे, त्याचबरोबर ते प्रेममय दूध असलं पाहिजे. कारण की गाई जेव्हा दूध देणार आहे ते जर रागाचं दूध असेल तर ते कामाचं नाही. जसं आपण म्हणतो स्वयंपाक करताना जर त्या मातेचा भाव हा चांगला असेल, आनंदी असेल, तर तो खाणारा पण आनंदी होतो. तर त्याच पद्धतीने जर ती गाय आनंदी नसेल तर ते दूध जे आहे ते आपल्याला आनंदी ठेवणार नाही. मग अंशमुक्त दुधाबरोबर गाईला आनंदी ठेवणं पण गरजेचं आहे आणि आनंदी गाईचं दूध हे पिणं त्या फायद्याचं आहे. त्यासाठी आपलं फोकस जो आहे तो जास्तीत जास्त गाईला आनंदी कसं आपण ठेवू शकतो ह्याकडे पाहिजे. मग त्यासाठी गाईला रोज कमीत कमी 10 ते 15 मिनिटं वेळ देणं गरजेचं आहे. कधीतरी गोठ्यात जाणं किंवा फक्त दुधापुरतं गाईच्या जवळ जाणं हे उपयोगाचं नाही. तर गाईला गाई शेजारी जाऊन गाईबरोबर बोलणं, गाईबरोबर कम्युनिकेशन करणं, गाईबरोबर कनेक्ट होणं हे पण खूप गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर ज्या बाकीच्या गोष्टी येतात, मग गाईचं जो निवास आहे, गाई जिथं राहणार आहे, जो गाईचा विहार आहे तो महत्वाचा आहे. गाईचा विहारामध्ये खूप काही अडचणीच्या गोष्टी असणं किंवा खूप मोठा गोठा, खूप मोठं तिथे इन्फ्रास्ट्रक्चर असं अजिबात देशी गाईंना गरज नाही. तर त्याच्यामध्ये गाईंना मोकळं फिरण्यासाठी जागा पाहिजे, चांगला व्यायाम झाला, चांगला व्यायाम झाला, त्यांना 24 तास प्यायला पाणी मिळालं तर त्या गाईचं दूध आपल्याला चांगलं मिळणार आहे. तर त्यासाठी आपल्याला मुक्त गोठा करणं गरजेचं आहे. चराव करून सगळीकडे असतीलच असं नाही, चराव करून असतील तर उत्तम आहे, पण ज्यांच्याकडे चराव करून नाही त्यांनी कमीत कमी मुक्त गोठा करणं गरजेचं आहे. मुक्त गोठ्याची संकल्पना अशी आहे की तुमच्या मुक्त गोठ्यामध्ये 75% जागा ही सूर्यप्रकाश आला पाहिजे 75% जागेत आणि 25% जागेमध्ये फक्त गाईला निवारा पाहिजे किंवा तिथं शेड पाहिजे किंवा तिथं सावली पाहिजे. म्हणजे 25% फक्त सावलीचा भाग पाहिजे, 75% हा सूर्यप्रकाश आला पाहिजे. अशा पद्धतीचा तो मुक्त गोठा आपल्याला पाहिजे. तर सूर्यप्रकाश का जास्तीत जास्त, कारण की आपण बघितलंय की प्रत्येक शास्त्रामध्ये, प्रत्येक वेदांमध्ये, प्रत्येक ग्रंथांमध्ये देशी गाईचं सूर्यकेतू नाडीचं महत्व खूप ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण की ह्या गाईला सूर्यकेतू नाडी आहे. सूर्यापासून ते केतूपर्यंत जेवढे काही ग्रह आहेत त्याची पूर्ण ऊर्जा गाई खेचून घेते.
तर ते सूर्यप्रकाशात जर गाय असेल तर सूर्याची ऊर्जा ती चांगल्या पद्धतीनं गाय खेचून ती ऊर्जा ती सुवर्ण क्षार त्याच्या तयार होतात शरीरामध्ये आणि ते सुवर्ण क्षार गायीच्या दुधावाटे गोमूत्रावाटे शेणावाटे बाहेर पडतात. त्यामुळे ही गाय जास्तीत जास्त तिला उन्हामध्ये राहायला आवडतं ना की सावलीमध्ये. आता तुम्ही बघत असाल या समोर जे आहे गोठा त्या पूर्ण उन्हामध्ये काही राहतात. त्यांना उन्हामध्ये खूप चांगलं वाटतं. अगदी हलक्याच्या सावलीमध्ये कोणतरी बसतं त्यांना पाहिजे तेव्हा ते सावलीत जाऊ शकतात पाहिजे तेव्हा उन्हात जाऊ शकतात. म्हणजे त्यांना गायींना कधीही बांधून ठेवता कामा नये. बांधलेल्या गायी ह्या कमी ऊर्जेच्या बनतात. त्यांच्यापासून दुधाची चांगल्या दुधाची आपण अपेक्षा कधीच करू नये. चांगलं शेण पण त्यांच्यापासून मिळत नाही. चांगलं गोमूत्र आपल्याला त्यांच्यापासून मिळत नाही. त्यामुळे गायी ह्या अशा पद्धतीनं मोकळ्या उन्हामध्ये तीन ऋतूंचा त्यांना अनुभव घेता आला पाहिजे. अशा पद्धतीचा आपला गोठा पाहिजे. त्यांना ऊन मिळालं पाहिजे पाऊस. तर ह्या तिन्ही ऋतूंचा अनुभव घेता तर गायींची इम्युनिटी खूप स्ट्रॉंग होते. आणि इम्युनिटी जेव्हा स्ट्रॉंग होते तेव्हा गायी आजारी अजिबात पडत नाहीत. कारण की आपण बघितलं जे लोक कायम एसीमध्ये असतात त्यांना निसर्गाबरोबर कधी कोण राहत नाही तर त्यांची इम्युनिटी खूप स्ट्रॉंग असते. प्रत्येक वेळेस काही जरी आजार झाला तर गोळी खावा लागते. तर सेम तसं गायींचं आहे. गायीचं निसर्गाबरोबर नाही राहिली निसर्गाच्या निसर्गाचा पूर्ण ऋतूंचा त्या गायीनं अनुभव नाही घेतला तर गायीला थोडं काय झालं तर आपल्याला अँटीबायोटिक द्यावं लागतं किंवा गोळ्या औषध पाणी करावी लागतात. तर त्यासाठी गायी चारही ऋतूंमध्ये त्या अनुभव घेता आला पाहिजे. अशी आपल्या गोठ्याची रचना पाहिजे. आणखी याचा फायदा काय होतो तर सगळ्यात महत्वाचं जे शेण आहे ह्या शेणाची एक लादी चांगली तयार होते. ते शेणखत पण शेताला चांगलं मिळतं. गायींना गुचिड होत नाहीत. मग गुचिड न झाल्यामुळे गायींच्या वरती जे वेगवेगळे औषध असतात त्यांचा वापर कमी होतो. जर ती औषध इतकी घातक असतात गुचिड मारण्यासाठी गुचिड निर्मूलनाची जी औषधं आहेत ती खूप घातक आहेत. ती औषधं दुधामध्ये येऊन तर ते विष बनणारच आहेत. प्लस त्या गायींच्या आतडी खूप पचनाची जी आतडी आहेत ती खूप कमकुवत बनवतात. गायीचं पचन संस्थेवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळं ही औषधांचा खर्च पण वाचतो आणि गायींची तब्येत चांगली राहते आणि आपल्याला आउटपुट पण चांगलं मिळतं. त्यानंतर गायीला 24 तास पाणी प्यावं लागतं. आपण जेव्हा गाय बांधून ठेवतो त्यावेळेस 3-4 वेळा पाणी पाजतो. 3 वेळा पाणी पाजावं लागतं. पण गायीला ज्यावेळेस तहान लागेल त्यावेळेस ती गाय चांगल्या पद्धतीनं पाणी पिऊ शकतं. आणि पाणी हा गायीचा खूप महत्वाचा पार्ट आहे. कारण की दुधाची निर्मिती ही जे गाय किती पाणी पिते त्यावर अवलंबून आहे. त्यामुळं गायीला 24 तास पाण्याची उपलब्धता आपल्याला स्वच्छ पाण्याची उपलब्धता त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि मुक्त गोठ्यामध्ये ती आपण व्यवस्था करू शकतो. त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं गायीला आपण बघितलं की प्रेम देणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांना मुक्त गोठ्याची मुक्त गोठा करणं गरजेचं आहे. हे मुक्त गोठा असल्यानंतर अशा पद्धतीनं गायी मुक्त गोठा हा अगदी साधा नैसर्गिक पद्धतीने आपण करू शकतो. त्याच्यामध्ये साधं पाचट किंवा कंजाळ शेड करू शकतो. कारण की ते उन्हामध्ये जास्त हीट तयार होत नाही. इथे जसं माझं जे आहे ते कौलाचं आहे. पत्रा किंवा खूप सारं त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप लोक खर्च करतात. तर ते गायीसाठी गरजेचं नाही आहे. गायीसाठी कोबा नकोय. कारण की कोब्यामध्ये सुद्धा गाय स्ट्रेस चा राहतो. कधी कधी गायीचा पाय सटकला तर गायीचा पाय मोडण्याची कधी कधी गाय दगवण्याची पण शक्यता असते. त्यामुळे जेवढा आपण आधुनिकता गोठ्यामध्ये करू आधुनिकतेचा वापर करायचा आहे पण फार कमीत कमी न कळत आपल्याला करायचा आहे. पण जेवढं जास्त आधुनिकतेचा वापर करू तेवढा गायीचा ताण वाढणार आहे. त्यामुळे कमीत कमी आधुनिकतेचा वापर आणि जास्तीत जास्त निसर्ग नैसर्गिक साधनांचा निसर्ग प्रमाणे जर उपयोग केला तर आपल्याला गायीचा परफॉर्मन्स जो आहे तो चांगला मिळणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय राहतो चारा व्यवस्थापनाचा. आपल्याला चांगल्या दुधाची निर्मिती करायची असेल तर आपण खाऊ काय घालतोय त्याच्यावरती दुधाची निर्मिती असते. जर आपण चांगल्या पद्धतीनं गायीला चारा देत असू तर चांगलं उत्तम क्वालिटीचं चांगल्या प्रतीचं दूध आपल्याला मिळू शकतं. कारण की आपण जसं मी म्हणलं गायीला जर आपण बुरशी टाकलेला चारा खाऊ घातला तर त्याच्यामध्ये टॉक्सिन युक्त आपल्याला दूध मिळणार आहे. विषयुक्त दूध आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी गायीचा वेगवेगळा चारा एकदल चारा द्विदल चारा ह्या चाऱ्याचं आपल्याला नियोजन करणं खूप गरजेचं आहे. जर हे दिलं आपण एकदल मध्ये ऊर्जेचा स्रोत आहे एकदल चारा प्रोटीनचा जो स्रोत आहे तो द्विदल चारा आहे तर एकत्रितपणे दिलं तर गायीची तब्येत चांगली राहणार आहे. गायीचं पोषण मूल्य जे आहे ते व्यवस्थित गायीला मिळणार आहेत. त्यासाठी गायीचं पोषण मूल्य चांगलं मिळालं गायीमध्ये सगळे न्यूट्रियंटची कमतरता जर भरून निघाली तर ती दुधाची क्वालिटी जी आहे ती उत्तम येणार आहे. दुधाबरोबर
देशी गाईचं शेण गोमूत्र पण चांगले मिळणार आहे, कारण की देशी गाईचं एक असं वैशिष्ट्य आहे की फक्त दूधच कामाला येत नाही तर शेण आणि गोमूत्र हे दोन्ही गोष्टी कामाला येतात. तर त्यासाठी चाऱ्याचं नियोजन आपल्याला चांगलं करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मग बहुवर्षीय चारे आहेत, कमी कालावधीचे चारे आहेत, ह्या पद्धतीने आपण चाऱ्याचं नियोजन करू शकतो. आणि चाऱ्याचं चांगलं नियोजन असेल तर कोणतेही पशुखाद्य द्यायची गरज लागत नाही. आज आपण एवढं पशुखाद्य देतो ते पशुखाद्य पण केमिकल युक्तच असतं, काही नैसर्गिक पशुखाद्य अजून तरी नाहीये. जर असेल तर ते नैसर्गिक पशुखाद्य मार्केटमध्ये असेल तर ते आपण स्वतः घरी सगळं तयार करू शकतो. तर त्यासाठी नैसर्गिक पशुखाद्य आपण बनवलं पाहिजे. त्याच्यामध्ये खूप खूप मोठ्या गोष्टी आहेत. नैसर्गिक पशुखाद्य बनवण्यामध्ये खूप सारे रेसिपी आहेत, खूप चांगल्या मेथड्स आहेत, ते आपण घरच्या घरी पशुखाद्य बनवू शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं चाऱ्यामध्ये आपण जे बहुवार्षिक चारे आहेत त्याच्यामध्ये दशरथ, मेथी घास हे प्रोटीनचा स्रोत आहे, ते आपण लावू शकतो. एकदल चाऱ्यामध्ये मार्वेल आहे, बेचन टेन आहे, कडव, मका, बाजरी, गव्हाचं तूस आहे किंवा सातो आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे चारे आपण आपल्या शेतामध्ये लावू शकतो. आणि हे चारा जर गाईंना व्यवस्थित दिला, व्यवस्थित टायमिंगनुसार दिला, सीझन असेल त्या पद्धतीने जर दिला तर गाईचं पचन चांगलं होतं. आणि त्याचबरोबर कोरडा चारा पण तेवढंच देणं गरजेचं आहे, कारण की गाईचं पचन चांगलं झालं तरच त्यांचं पचन संस्था व्यवस्थित राहते. आता अपचन जर झालं तर गाई आजारी पडायला चालू होतं. अपचन झालं की पातळ शेण येणं, पातळ शेण आलं की गाईचं गायीचा विकनेसपणा वाढतो. विकनेसपणा वाढला की कधी कधी हीट वाढते, गायीला ताप वाढतो, आणि ताप वाढला की आपण लगेच डॉक्टरला बोलून इंजेक्शन द्यायला चालू करतो. तर असं होऊच नये यासाठी ह्या गोष्टी आपण अवलंबल्या पाहिजेत. तर चाऱ्यामध्ये वेगवेगळ्या खूप वनस्पती आहेत, त्या वनस्पती आपण मिक्स करू शकतो. त्या पद्धतीनं गायींना काही कॉन्सन्ट्रेट चाऱ्याबरोबर देऊ शकतो त्यांचं पचन चांगलं राहण्यासाठी. जसं वव्हा असेल, थोडा सोडा त्याच्यामध्ये टाकू शकतो आपण चाऱ्याच्या कुट्टीमध्ये, म्हणजे त्यांचं पचन चांगलं होतं. आणि आपल्याला हे औषध जे अँटीबायोटिक्स आहेत त्याचं औषधांची गरज लागत नाही. जसे की आता हे वेगवेगळ्या वनस्पती ज्या आहेत आपल्याला आपण सर्वे करू शकतो. आपल्या शेतामध्ये कोणत्या वनस्पती येतात, आजूबाजूला प्रत्येकाच्या जसा परिसर असेल, जसा प्रदेश असेल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या वनस्पती आहेत, गवतं आहेत, ती गवतं गायला खाऊ घातली पाहिजे. भले मुठमुठ का होईना, ती गवतं जर खायला दिली तर आयुर्वेदिक दूध आपल्याला मिळू शकतं. आणि ते दूध इतकंच सकस असतं की त्याने जे दुधाचं गुणधर्म सांगितलेत की दूध हे ग्रोथ प्रोमोटर आहे, दुधामुळे चांगली मुलांची वाढ होते, दुधामुळे प्रतिकार शक्ती वाढते, दूध हे गायीचं सुपाच्य आहे, तर हे खरं गुणधर्म आपल्याला मिळतात. दुधापासून खरंच ताकद मिळते, दुधापासून कॅल्शियम मिळतं, दुधापासून व्हिटॅमिन्स वगैरे मिळतात. तर हे कधी मिळू शकतात, तर गायींना अशा पद्धतीने चारा दिला, गायीने व्यवस्थित खाऊ घातलं तर ते मिळणार आहे. मग त्यासाठी आपल्याला आपल्या प्रदेशातील वनस्पतींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्या वनस्पती आपण गायीला खाऊ घालणं खूप गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये उदाहरणार्थ द्यायचं झालं तर एक दुधानी वनस्पती आहे. त्या दुधानी वनस्पतीने गायींची आतडी खूप स्ट्रॉंग होतात. ते आतडी स्ट्रॉंग झाले तर आतड्यांचा कधी रोग गायीला होणार नाही. तर दुधानी वनस्पती तुमच्या कुठेही शेतामध्ये उपलब्ध होते. हे अशी वेगवेगळी साधी गवत आहेत, जसं चिगळ, घोळ जे आपण म्हणतो, तर ती रक्त शुद्धीकरणासाठी, रक्त वाढवण्यासाठी खूप चांगली आहे. गायीचं रक्त चांगलं शुद्ध होतं, रक्त पण वाढतं, आणि मिनरल मिक्सचरचं पण चांगलं काम करतं. त्याच्यामध्ये त्या गोळ चिगळीमध्ये आपण गवत जे आहे ते फेकून देतो, तर ते गोळ चिगळीमध्ये खूप चांगलं मिनरल्स आहेत, तर ते गायीला मिळतात. म्हणजे आयते मिनरल्स आपण आपल्या अशा गावठी देशी वनस्पतींपासून देऊ शकतो. त्यामुळे त्या दुधाची चांगली निर्मिती आपल्याला करता येऊ शकते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे काय होतं, तर गाई आजारी पडत नाही. कारण की आजारी पडल्यानंतर औषधोपचार करून केला तरी त्याचा जे अंश जे आहे, त्या औषधांचा अंश, केमिकल औषधांचा अंश दुधामध्ये राहतो. त्या गाईच्या शरीरामध्ये 27 दिवस 28 दिवस त्या शरीरामध्ये राहतो, दुधामध्येही राहतो. 7 ते 27 दिवस त्या अंश, केमिकलचा जो अंश आहे तो त्या गाईच्या ह्याच्यामध्ये राहतो. त्यामुळं ते दूध पिण्यायोग्य नसतं. त्याने माणसं सुद्धा आजारी पडतात, माणसांची इम्युनिटी कमी होते, माणसं अशक्त बनू शकतात असे विषयुक्त दूध, केमिकलयुक्त दूध पिल्यामुळे. मग त्यासाठी ह्या कधीच आजारी पडू नये. त्यामुळे आपण औषधी आयुर्वेदिक औषधोपचार गायींना करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर गाईला नॅचरल कॅल्शियम मिळण्यासाठी
चुन्याची निवडी आपण देऊ शकतो. 50 ते 100 ml जर गाईला रोज एक टाइम चुन्याची निवडी दिली तर गाईची कॅल्शियमची पूर्तता होते आणि अनेक पटीनं दुधामध्ये पण ते कॅल्शियम वाढतं. जो दूध पिणार आहे त्याचं कधी हाडांचे प्रॉब्लेम होणार नाही ज्या गाईला आपण चुन्याची निवडी देतोय. कारण की असं मी वाचलेलं आहे आयुर्वेदामध्ये की जी गाई खाते, जी गाय पचवते, जे काही आपण गोष्ट दिलेली असेल ती गाई खाऊन पचवून जी येते ते 10 पटीनं दुधामध्ये उतरवते. उदाहरणार्थ आपण जर गाईला शतावरी खाऊ घालत असतो, अशी शतावरी खाण्यापेक्षा शतावरी जर खाल्लं तर शतावरीचा 1 पटीनं आपल्याला गुणधर्म त्याचा फायदा होईल. पण जर गाईला खाऊ घातली, गाईनं खाऊन त्या दुधामध्ये जर आली तर ते दुधामध्ये शतावरीचे 10 पट गुणधर्म येतात. तर एवढी गाईमध्ये ती ताकद आहे. मग त्यासाठी चांगलं दुधाची निर्मिती करण्यासाठी आपल्याला त्या गाईला वेगवेगळ्या औषधी वनस्पती खाऊ घातल्या पाहिजेत. सीझन नुसार आपण गाईला औषधी वनस्पती खाऊ घालू शकतो. आता हे समोर जे बघतात हे याच्यामध्ये काकडशिंगे आहे, मंजिष्ठा पावडर आहे, वावडी हिंग आहे, अश्वगंधा आहे, शतावरी आहे, मेथीचा पाला आहे, जिरे आहे, नंतर कडुलिंबाचं पावडर आहे, बेलाची पण पावडर आहे त्याच्यामध्ये. तर बेलाचं पावडर मध्ये किंवा बेलाची पानं जी आहेत ती बेलाच्या पानांमध्ये साधारण कॅल्शियम जास्त असतं, तर ते पण तुम्ही खाऊ घालू शकता बेलाच्या पानांमध्ये. कारण की वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये खूप ताकद आहे. परत नंतर शेवग्याचा पाला आहे, शेवग्याच्या पाल्यामध्ये पण प्रोटीन चांगलं आहे, गाईला पोषण मूल्य चांगले मिळतात, गाईची प्रतिकार शक्ती पण वाढते. मंजिष्ठा पावडरमुळे गाईचं पचन चांगलं होतं, गाईचं स्किनचं त्वचा रोग कोणतं होत नाही. असे प्रत्येक वनस्पतीचे गुणधर्म आहेत. त्याच्यानंतर सीझन नुसार आपण गाईचा आहार जर बदलला तर गाई त्या वातावरणानुसार आणखी तग धरतात. समजा उन्हाळ्यामध्ये गाईचं उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर खूप वाढलेलं असतं, त्यामुळे गाईंना गाईंचं टेम्परेचर जे आहे ते नॉर्मल ठेवण्यासाठी आवळा पावडर फक्त 10-10 ग्रॅम जरी आपण पाण्यातनं गाईला पाजली, गाईनं जर पिली तर ती उन्हामध्ये आणखी चांगली तग धरतात, त्यांचं प्रतिकार शक्ती चांगली राहते. उन्हामध्ये आपल्याला फॅन एसी लावायची गरज नाही गाईंना, कारण की गाई आजारी पडण्याचं प्रमाण जे आहे ते उन्हाळ्यामध्ये पण खूप वाढतं. गाईंना तेव्हा होणं, गाईंचा ताप खूप वाढणं, तर ह्या प्रश्न खूप उद्भवतात. मग ते औषध उपचार वगैरे करण्यात खर्च जातो आणि गाईचे पण हाल खूप होतात. तर ते होऊच नये त्यासाठी उन्हाळा सुरू झाला की आपण ते आवळा पावडर देऊ शकतो. आता थंडी चालू झाली, थंडीमध्ये सगळ्यात महत्वाचं लाळ खरकूत ह्याचं प्रादुर्भाव खूप जाणवतो. तर याच्यामध्ये चुन्याची निवळी आणि हळदी हळद जर आपण खुराकामधलं गाईला खाऊ घातली तर लाळ खरकूत होत नाही. आतापर्यंत मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो, माझ्या आतापर्यंत गाईंना 3 वर्षांमध्ये आतापर्यंत कोणतं इंजेक्शन कधी दिलं नाही किंवा कोणताही संक्रमित आजार आतापर्यंत गोठ्यात कोणत्याच गाईला आला नाही. तर ह्या गोष्टी आपण वापरल्या तर कोणतंही संक्रमित, हे संक्रमित आजार आहे, लाळ खरकूत झालं, लाळ्या आहे किंवा आता लिम्पी स्किन डिसीज असेल, खूप आणि इथून पुढे तर खूप विषाणू येणार, जीवाणू येणार, खूप प्रकारचे रोग येणार आहे तिथून पुढे. पण त्याच्या ते येण्या अगोदर आपण ह्या गाईंना व्यवस्थित प्रतिकार शक्ती इम्युनिटी वाढवण्यासाठी त्यांची ऑलरेडी इम्युनिटी असते, फक्त त्यांना आपण सपोर्टिव्ह, आपण स्वतः ती इम्युनिटी कमी करतोय ऍक्च्युली असं केमिकल. कारण की दूध वाढावं म्हणून हे टॉनिक दे, लगेच आजारी पडले की लगेच त्यांना इंजेक्शन दे, ते आपण हाताने इम्युनिटी कमी करतो. तर त्यांची इम्युनिटी आहे फक्त त्यांना सपोर्टिव्ह म्हणून आपण ह्या औषधी वनस्पतींचा थोडा थोडा जरी उपयोग केला तरी त्यांची इम्युनिटी खूप चांगली राहते आणि ते दूध पिणाऱ्याची पण इम्युनिटी चांगली राहते. मग त्यासाठी अशा पद्धतीनं थंडीमध्ये आपण हळद आणि त्याचा वापर करू शकतो, कडुलिंबाचा एक वापर करू शकतो. कडुलिंबाचा उन्हाळ्यामध्ये आपण जास्त वापर करावा, थंडीमध्ये थोडा कमी वापर केला तरी चालतो. त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त कोरडा चारा देणं हे खूप गरजेचं असतं. पावसाळ्यामध्ये जर ओला चारा दिला तर अपचनाचा खूप प्रश्न जाणवतो, त्यांना अपचनाचे खूप प्रॉब्लेम्स होतात. त्यासाठी अशा पद्धतीनं आपण चाऱ्याचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर चांगल्या पद्धतीने आपण दुधाची निर्मिती करू शकतो. त्याच्यानंतर जर खरंच आपल्याला पेंडी वगैरे जे आहेत ह्या पेंडी देण्याची गरज नाहीये, त्याच्याऐवजी आपण त्यांना लाकडी घाणल्या ज्या पेंड्या आहेत, लाकडी घाण्यामध्ये ज्या बनतात तिळाच्या शेंगदाण्याच्या ज्या पेंड्या आहेत ह्या देऊ शकतो. पशुखाद्य जे कॅटल फीड म्हणतो, हे कॅटल फीड तर मी तरी देत नाही कारण की त्याच्यामध्ये खूप मोठा चर्चेचा विषय आहे, पण मी तर ते अजून कॅटल फीड दिलं नाही. हे चांगल्या पद्धतीचं जे फीडिंग आहे, औषधी वनस्पती आणि चाऱ्याचं नियोजन ह्याच्यातच मी देतो. कारण की मला ते कॅटल फीड मध्ये किती केमिकल आहे हे मी सांगू शकत नाही किंवा त्याच्यात कसं बनतं काहीच माहित नाही आपल्याला. हे आपण स्वतः बनवून
चांगल्या पद्धतीने घरच्या घरी बनवून केमिकल विरहित बनवून जर आपण गायला खाऊ दिलं तर ते चांगल्या पद्धतीने, मला माहित आहे की मला ते चांगलं दूध मिळणार आहे, मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेले आहे, मला माझ्या स्वतःची खात्री आहे की त्याच्यामध्ये कोणतेही केमिकल मिक्स नाही आहे, थोडं सुद्धा केमिकल मिक्स नाही आहे, आणि केमिकल अंश मुक्त, रासायनिक अंश मुक्त मला दूध मिळत आहे. कारण की माझा जो फोकस आहे तो पूर्ण तुपावरती आहे, कारण की चांगलं तूप जर मिळालं तर ते आजार खूप मोठ्या प्रमाणावर चांगलं बरं करतं. तूप असं आहे की महाऔषध आहे, कोणताच असा रोग नाही की त्याला तुपाचं आवड नाही, प्रत्येक रोग हा तुपाने चांगल्या पद्धतीने बरा होऊ शकतो. त्यासाठी त्या पद्धतीचं तूप पण बनलं गेलं पाहिजे, तूप चांगलं पचलं पाहिजे, 100% डायजेस्ट झालं तर ते काम करणार आहे. मग डायजेशन साठी तुपाची बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, तर त्या पद्धतीनं तूप बनलं गेलं पाहिजे. यासाठी खूप चांगल्या काळजीने जर आपण सर्वांनी ह्या पद्धतीनं गायीची काळजी घेऊन अशा पद्धतीचा चारा जर गायीना खाऊ घातला आणि खुराकाचं जर चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं तर खरंच हे दूध अमृत होईल, आणि त्या अमृतापासून आपण चांगले प्रोडक्ट बनवू शकतो, तूप बनवू शकतो, आणि ते जर आपण समाजाला जर दिले तर ते समाजची प्रतिकार शक्ती वाढेल, समाजामध्ये चांगले रिझल्ट येतील, त्याचे परिणाम समाजामध्ये दिसतील, आणि समाज आपला सदृढ सशक्त बनेल. आणि हे चांगले जर दिले तरच मागणी वाढेल. आपण काय करतो, विकायचं म्हणून कसं तरी बनवायचं, काहीतरी कोण बघतंय काय होतंय, पण ते रिझल्ट येत नाही, त्यामुळे मागणी सुद्धा कमी राहते त्या उत्पादनांना. बरेच जण मला फोन करतात की आमचं तूप विकत नाही, आमचं तूप असंच क्विंटल टनामध्ये पडून आहे शिकायचं तूप, कारण की ह्या पद्धतीने आपण काळजी घेतच नाही. त्यांचा चारा व्यवस्थापन, त्यांचं राहण्याचं सगळ्या गोष्टी, त्यांचं औषधोपचार, आयुर्वेदिक औषधोपचार, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण चांगल्या ह्या व्यवस्थित केल्या तर ते चांगल्या पद्धतीचं दूध मिळालं, चांगल्या पद्धतीचं तूप मिळालं आणि त्याचे रिझल्ट आले तर तुम्हाला डिमांड राहणार आहे, तर डिमांड येईल आणि तुमचं सर्व जे काही बनवता ते सर्व तुमचं सेल होऊ शकतं. तर त्यासाठी आपण संकल्प या ठिकाणी करूयात की आपण देशी गाई जर गोपालन करतोय तर त्यांना चांगल्या पद्धतीचा आहार, चारा चांगल्या पद्धतीचा, विहार चांगल्या पद्धतीचे, म्हणजे राहण्याची जागा नैसर्गिक जागा, नैसर्गिक त्यांना चारा, आयुर्वेदिक त्यांना काही औषध किंवा आयुर्वेदिक त्यांना जी काही झाडपाला असेल, आयुर्वेदिक वनस्पतींचा वनौषधींचा पाला त्यांना चांगलं दूध, आयुर्वेदिक दूध, मी तर म्हणजे आयुर्वेदिक दूध, रासायनिक अंश मुक्त दूध समाजाला पुरवण्याचा आपण संकल्प करूयात. तर आणि सगळ्यात महत्वाचं बॅक्टेरिया फ्री, शेवटचा जो पॉइंट होता तो बॅक्टेरिया फ्री मिल्क आपल्याला मिळालं पाहिजे, कारण की याच्यामध्ये काय होतं, खूप सारे जर बॅक्टेरिया असतील तर दुधाचा वास वेगळाच येतो, दूध कधी कधी नासतं. तर यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे, तर गाय जी आहे, गायीची कास जी आहे, गाय पहिली सगळं सर्वात प्रथम तर स्वच्छ पाहिजे, आपली सर्वप्रथम गाय स्वच्छ पाहिजे, त्याच्यानंतर गायीची कास स्वच्छ पाहिजे, व्यवस्थित कास स्वच्छ धुतल्यानंतर गायीची धार काढली पाहिजे, धार काढत असताना आपला हात पण स्वच्छ पाहिजे, नाहीतर आपला हाताचं सगळं गढूळ पाणी त्या दुधाबरोबर ते मिक्स होतं आणि त्यामध्ये प्रचंड बॅक्टेरियाची वाढ होते. दूध हा असा एक एकमेव पदार्थ आहे की तो सगळ्यात जास्त बॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी घडवतो, त्यामुळं जेवढं स्वच्छ दूध आपण निर्मिती करू तेवढी त्याच्यातली बॅक्टेरियाचा जो काउंट असतो तो बॅक्टेरियाची ऍक्टिव्हिटी जी असते ती कमी राहते, त्यामुळे दुधाची गुणवत्ता चांगली राहते. तर दुधाची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपल्याला कास स्वच्छ पाहिजे, सडतीची स्वच्छ धुतली पाहिजे, त्याच्यामध्ये आपण हळदीच्या पाण्यानं, हळदीचं कोमट पाणी करून जर सड धुतली तर ती सड स्वच्छ होते, कुठं गायीमध्ये मस्टायटिस होण्याचं पण प्रमाण कमी राहतं, म्हणजे मस्टायटिस होतच नाही जर आपण व्यवस्थित कास स्वच्छ धुतली. आणि स्वच्छ जागा पाहिजे, जिथं आपण धार काढणार आहे त्या ठिकाणी आपण स्वच्छ जागा, स्वच्छ जागेमध्ये धार काढली पाहिजे. तर हे स्वच्छता पाळणं खूप गरजेचं आहे. हे स्वच्छता जर असेल, नंतर भांड्याची स्वच्छता पाहिजे. जर आपण दुधाच्या मशीनचा वापर करत असू तर गरम पाण्यानं ते धुणे टाइम, धार काढण्याच्या अगोदर गरम पाण्यानं धुणं गरजेचं आहे, आणि धार काढून झाल्यानंतर गरम पाण्यानं ती मशीन धुणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया खूप वाढतात आणि ते बॅक्टेरिया जेव्हा आपण धार काढतो ते दुधामध्ये तर येणारच, प्लस तिच्या सडांमध्ये जाऊन ते सडं खराब होण्याची शक्यता असते. तर त्यासाठी दुधाची भांडी, ते दुधाचं मशीन आणि जो धार काढणार आहे तो सर्वजण या ठिकाणी आपण स्वच्छता बाळगणं खूप गरजेचं आहे. ही स्वच्छता असेल तर गायीचं आरोग्य, गायीच्या सडांचं आरोग्य चांगलं राहतं आणि दूध पण आपल्याला स्वच्छ येतं. नाहीतर बरेच बघा प्रॉब्लेम असतात की दूध नसतं, ग्राहकांना जर दूध कोण सप्लाय करत असेल तर त्यांना खूप हे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. तर हे अस्वच्छतेच्या कारणामुळे
ह्या सगळ्या गोष्टी न पाळल्यामुळे त्यांना ती प्रश्न उद्भवत असतो. तर हे सगळं व्यवस्थित जर केलं तर त्यांचं बघा तुम्हाला रिझल्ट जाणवेल की दूध लवकर नसणार नाही. शक्यतो दूध काढल्यानंतर 2 तासाच्या आत ते तापलं गेलं पाहिजे. शक्यतो लगेच तापवलं तर चांगलंच आहे, पण ग्राहकांना 2 तासाच्या आत मिळावं. जे दूध विक्रीचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी महत्वाचं आहे की 2 तासाच्या आत त्यांना ग्राहकांना मिळावं, तर ते दूध त्यांच्यापर्यंत चांगलं पोचतं आणि त्यांनाही त्याचा चांगला रिझल्ट मिळतो. तर अशा पद्धतीनं आपण दुधाची निर्मिती चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर माझ्याकडे हे छोटेसे जे पॉइंट होते तेवढे माझा किंवा अनुभव हे तुमच्या बरोबर मी सर्व शेअर केला आहे. तर कुणाची काही प्रश्न उत्तर असतील तरी विचारू शकता. त्याच पद्धतीनं युट्यूब वरती पण म्हणजे खूप सारे व्हिडिओ आहेत, युट्यूबचा चॅनल आहे, त्याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधोपचार कसा करायचा, वेगवेगळ्या आजारांवरती आपण आयुर्वेदिक औषधोपचार कसा करायचा याच्यावरती. त्याच्यानंतर वेबसाईट पण आहे, संपर्क नंबर पण दिलेला आहे. तर कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाचं हा प्लॅटफॉर्म दिला सेवाल क्लब, गोवर्स संशोधन संस्था आणि किसान यांचं मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सचिन. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण आपले स्वतःचे अनुभव तुम्ही सर्व शेतकऱ्यांसमोर आपण इथं नमूद केलेले आहेत. सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो की आज प्रत्येक जण नोकरीच्या पाठीमाग पळताना आपल्याला दिसतो, परंतु तुम्ही एवढं उच्च शिक्षित असताना सुद्धा पुण्यासारख्या शहरामध्ये तुम्ही नोकरीला असताना सुद्धा ते सोडून गावाकडे जाऊन तुम्ही सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून देशी गोपालन या ठिकाणी करत आहात. ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. मी या ठिकाणी सहवाल क्लबचे अध्यक्ष संतोष राव त्यांना विनंती करतो, त्यांनी आपले काय मनोगत व्यक्त करावं किंवा काय प्रश्न असले तर सचिन यांना विचारावे. संतोष राव. संतोषराव म्यूट आहात, तुम्ही अनम्यूट करा. राव व्हिडिओ स्टार्ट करू शकाल. हॅलो हॅलो. हा सर, आवाज येतोय. व्हिडिओ स्टार्ट करता. ठीक आहे राऊत साहेब, आता तुम्ही सर्व हे सचिन सरांचं ऐकलेलं आहे, तर आपलं मनोगत व्यक्त करावे आणि आपले अनुभव किंवा तुमचे काय प्रश्न असतील त्यावेळेत त्याविषयी आपण बोलावे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण गेले 6-7 वर्ष सहवाल क्लबच्या माध्यमातून म्हणजे विविध उपक्रम राबवतो आणि त्याला आपल्या शेतकऱ्यांकडून भरपूर प्रतिसाद मिळतो आणि शेतकऱ्यांना वारंवार आपण त्यांची डेव्हलपमेंट करण्यास किंवा त्यांच्या फार्म मधील लहान सहान गोष्टी एसओपी ज्याला आपण म्हणतो ते सुधारण्यास आपण वेळोवेळी मदत करत असतो आणि आपलं एकच उद्देश आहे की शेतकऱ्यांनी त्यांचा फॉर्म अपडेट करावा आणि चांगल्या उंचीपर्यंत पोहोचवा. तर मी साहेबांना माने साहेबांना प्रथमतः माने साहेबांनी यांचा आभार मानतो की यांनी हा ऑनलाईनचा उपक्रम चालू केला. तर मला एक शेतकऱ्यांना आव्हान होते की ज्या करायचं होते की ज्यांना काही प्रश्न असतील किंवा काय असतील तर वेळोवेळी त्यांनी विचारून आपल्या कार्यक्रमाचा हा वाढवावा वाढवावा आणि कार्यक्रम सक्सेसफुल बनवावा. मला साहेबांना एक विनंती होती, विचारायचं होतं की आपल्याला व्हॅल्यू ॲडिशन करून काय यात
मदत करता येईल का किंवा शेतकऱ्यांना आपले बाय प्रोडक्ट बनवून त्याचं व्हॅलिडेशन करून त्याला मार्केट लिंकेज काय करता येईल का याविषयी काही थोडं माहिती पाहिजे करू सचिन सचिन हा आवाज येतोय सर काय म्हणताय राऊत साहेबांनी प्रश्न विचारलेला आहे की मला त्यांचा काहीच आवाज येत नव्हता तुम्ही सांगा बरं काय विचारलं त्यांनी ओके त्यांचा प्रश्न असा आहे की तुम्ही हे जे सर्व प्रोसेसिंग करता व्हॅल्यू ऍडिशन करता तर ते शेतकऱ्यांनी कशा प्रकारे केलं पाहिजे किंवा तुम्ही त्या सगळ्यांना एकत्र येऊन त्यांचं मार्केटिंग साठी मदत करू शकता का किंवा शेतकऱ्यांनी कशी मार्केटिंग केली पाहिजे बरोबर तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न जर हा तर सगळ्यात महत्वाचा सगळ्यांचा प्रश्न हाच आहे की मार्केटिंग कसं करावं तर मी काय म्हणेल मी सगळ्यात पहिल्यांदा सांगतो म्हणजे मी प्रथम हे सांगतो की मार्केट हे खूप आहे फक्त एक जीवनशैलीचा भाग म्हणून प्रत्येकाने थोडं थोडं पहिल्यांदा प्रोडक्ट जर बनवायला चालू केलं एकदम मार्केट साठी कसं होतं मार्केट साठी बनवायला गेले की आपण काय करतो 100, 150, 200 क्वांटिटी मध्ये 1000 क्वांटिटी मध्ये एकदम बनवून ठेवतो आणि ते सेल नाही झालं तर स्ट्रेस येतो तर त्यासाठी मला काय वाटतं किंवा जे मला असं वाटतं की आपण थोडं थोडं जर बनवून स्वतः वापरायला लागलं आणि आपल्याला जे रिझल्ट येतोय ते सर्वांना सांगितलं जे आपल्या गोट्यावर येत आहे किंवा आपण जर एकत्र छापून जर गावागावामध्ये वाटलं आणि थोड्या थोड्या प्रमाणात एक 10 पहिल्यांदा 10 उदाहरणार्थ साबण असेल तर पहिल्यांदा 10 साबण नंतर 20 साबण असे लोकांना त्याचं महत्व सांगत जर गेलं तर याचं खूप मोठा परिणाम जाणवतो आणखी माझं मी पहिल्यांदा जे बनवलं साबण फक्त 10 साबण बनवले आज महिन्याला माझे 2 ते 2500 साबण जातात आज महिन्यामध्ये पण मला कधी अशी कल्पना मी कधी किंवा कॅल्क्युलेशन करून कधीच कोणती गोष्ट केली नाही तर मला असं वाटतं की दृष्टिगोपालन करताना एक्सेल शीट वरती किंवा कॅल्क्युलेशन करून न करता स्वतःसाठी वापरून आपण नंतर दुसऱ्यांना द्यायला जर चालू केलं तर त्याचं मार्केटिंग खूप चांगलं आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा स्वतःसाठी बनवतो क्वालिटी याच्यामध्ये क्वालिटीचा प्रश्न आहे जर क्वालिटी चांगली बनली तर त्याचं मार्केट खूप होतं मग त्यासाठी आपण मी एक करू शकतो की त्यांना सगळ्यांना प्रशिक्षण देऊ शकतो जसे की आज आपण मी गोपालनाचं प्रशिक्षण देतच आहे ऑनलाईन प्रशिक्षण असतं 2 दिवसाचं प्रशिक्षण असतं दर महिन्याला दुसऱ्या शनिवार रविवारी त्याच्यानंतर प्रोडक्ट बनवण्याचं प्रशिक्षण प्रात्यक्षिक प्रशिक्षण आपण आपल्या फॉर्म वरती पण सुरू करणार आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण सांगून त्या पद्धतीनं तयार करू शकतो आणि एकत्र येऊन त्याचं मार्केट साठी पण प्रयत्न आपण करू शकतो जसं आता सहवाल क्लब जो आहे त्याचं मार्केटिंग साठी खूप चांगला पुढाकार त्यांनी घेतला आपलं काम जे आहे हे उत्तम प्रतीचं प्रोडक्ट बनवणं हे आपलं काम आहे चांगले प्रोडक्ट जर बनवलं तर त्याला प्रचंड मागणी आहे ओके धन्यवाद दुसरा एक प्रश्न आहे एक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की देशी गोपालन करताना चांगले ब्रीड भेटणं खूप अवघड आहे तर ब्रीडची उपलब्धता कशी होईल हा बरोबर तर मी पहिल्यांदा सांगितलं होतं की आपल्याला चांगलं ब्रीड कधी मिळत नसतं ते ब्रीड आपल्याला स्वतः तयार करावं लागतं चांगल्या पद्धतीचं ब्रीड नॉर्मल ब्रीड मिळणार सहवाल पाहिजे असेल तर एक नॉर्मल सहवाल त्याच्यामध्ये थोडंफार राठी कुठं असेल किंवा हरियाणवी क्रॉसची गाय आपल्याला घ्यावा लागेल आणि स्वतः ब्रीडिंग वरती फोकस करून पहिलं सूत्र जे आहे ते ब्रीडिंग आहे जोपर्यंत स्वतः ब्रीडिंग करणार नाही तोपर्यंत चांगल्या ब्रीडची गाय आपल्या इथं गोठ्यात तयार होणार नाही तर सगळ्यात सोपा मार्ग आहे गाय विकत घेणे आणि स्वतः ब्रीडिंग वरती काम करणे तर आपलं शुद्ध ब्रीड मिळेल कोणतंही कोणीही याच्यामध्ये शुद्ध ब्रीड विकायला बसलेलं नाही आणि जरी विकलं तर त्याच्यात फसवणूक होण्याची शक्यता आहे किंवा ते प्युअर ब्रीड आहे प्युअर ब्रीड मिळेलच असं नाही कारण की प्युअर ब्रीडच संख्या किती 5% राहिलेली आहे फक्त त्यामुळं त्याचा आपण तिकडे न धावता स्वतःच्या गोठ्यामध्ये चांगलं ब्रीड तयार करण्याचं आपण काम केलं पाहिजे
सर यात आधुनिक पर्याय एम्ब्रियो ट्रान्सफर वगैरे आपण याला पण जाऊ शकतो. ऐकून नाही आलं. ओके धन्यवाद. त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की एक दुसऱ्या शेतकऱ्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही जे नैसर्गिक पद्धतीने किंवा आयुर्वेदिक पद्धतीने जे दूध तयार करता त्याची प्रोसिजर काय आहे? आयुर्वेदिक पद्धतीने जे देता त्याचं वैशिष्ट्य काय आहेत असं विचारले का? नाही, कशा पद्धतीने तयार करता तुम्ही? हा बरं, तर ते तयार करताना आपल्या ज्या वनस्पती आहेत टोटल माझ्याकडे हा तर हे जे आहे वनस्पती जे आहे ना हे आपल्या शेतामध्ये किंवा टोटल मी जे वापरतो 25 प्रकारच्या वनस्पती आहेत. त्या वनस्पती तुम्हाला शोधाव्या लागतील. त्या वनस्पतींची नावं पण आता प्रशिक्षणामध्ये आता सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. तरी उदाहरणार्थ मी सांगितले आहेत की तुमच्या तिथे दुधानी वनस्पती असेल, त्या वनस्पती ज्या असतील ना त्या मूठमूठ किंवा वंजळ वंजळ गायला खाऊ घालणं हे महत्वाचं आहे. ह्या फक्त साध्या साध्या गोष्टी, ह्याच्या खूप मोठं असं रॉकेट सायन्स काहीच नाही. खूप फॉर्म्युलेशन आहे आणि ते तयार करायचे असं काही नाही. जे तुमच्या भागामध्ये वनस्पती सापडतात त्याच द्यायच्या. जसं उदाहरणार्थ बेलाची पानं, बेलाची पानं त्या गायला वंजळ खाऊ घालणं, जांभळीचा पाला आहे, आंब्याचा पाला आहे, वेगवेगळ्या वनस्पतींचा पाला, चिंचेचा पाला असेल, अगदी रामकाठीचं म्हणजे बाब साधी साधी जी बाबळ असेल त्या अशा पाला जर खाऊ घातला तर त्यांची प्रतिकार शक्ती चांगली राहते. आणि प्रतिकार शक्ती एकदा जर चांगली राहिली आणि पचन चांगलं होतं, जांभळ्याचा पाला जर खाऊ घातला तर पचन चांगलं राहतं. पचन आणि प्रतिकार शक्ती ज्या दोन गोष्टी जर चांगल्या राहिल्या तर गाय कधी आजारी पडत नाही. आणि जर पचन चांगलं झालं तर दूध चांगलं देणारच आहे, शेण पण चांगलं देणारच आहे. तेव्हा बाकीचं वेगळं काय करावं लागत नाही. ओके धन्यवाद. दुसरा अजून एक प्रश्न आहे, देशी गो पालन करताना कमीत कमी किती गाई पासून हा देशी गो पालनाचा व्यवसाय तुम्ही चालू केला किंवा दुसऱ्यांनी चालू केला पाहिजे? हा बर, हा हा खूप सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. की कारण काय होतं आपले आपले हौसेपोटी पैसे खूप असतात काय काय जणांकडे, त्या हौसेपोटी गाई खूप घेतल्या जातात. कोण 10 घेतं, कोण 50 एकदम घेतं, कोण 20 गाई घेतं, है ना. तर त्यानं काय होतं सगळ्यात महत्वाचं, जर एवढ्या गाई ऑपरेटिंग आपल्याला अनुभव नसेल किंवा त्या गाई बरोबर कनेक्ट होण्याचा आपल्याला अनुभव नसेल तर सगळ्यात महत्वाचं गाईंचे खूप हाल होतात. आपले पैसे वाया जातात ते काही एवढं टेन्शन नाही, पण ते गाईचे खूप मोठे हाल होतात. तर ते हाल होऊ नयेत त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपण स्वतःचा स्व अभ्यास केला पाहिजे की आपण किती गाईंना हँडल करू शकतो, त्या गाईंबरोबर वेळ देऊ शकतो, गाईंबरोबर कनेक्ट किती वेळामध्ये होऊ शकतो, आपल्याला किती अनुभव आहे, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून कमीत कमी गायीपासून सुरुवात करावी. कमीत कमी 2 ते 3 गायीपासून सुरुवात करावी. जसा तुमचा अनुभव असेल त्या पद्धतीने तुम्ही गायींचा पहिला पाळाव्यात. आणि त्याच्यानंतर एकदा तुम्हाला अनुभव आला तुम्हाला गायीकडे बघून समजलं पाहिजे गाय काय तुम त्या गाईला नक्की गायचं शेण पाहून आपल्याला समजलं पाहिजे की नक्की तिचं पचन कसं झालंय. हे जेव्हा ऑब्झर्वेशन जेवढ्या गायींचं आपण करू शकतो तेवढ्या गायी आपण पाळल्या पाहिजे. आणि एकदा अनुभव 2-3 वर्षानंतर एकदा अनुभव आल्यानंतर मग तुम्ही 100 गायी पण पाळल्या तरी काय अडचण येत नाही. पण पहिल्यांदा प्रथम कमीत कमी गायींनी सुरुवात करावी. मी 8 गायींपासून सुरुवात केली होती आणि आता माझ्याकडे लहान मोठे म्हणून 27 गायी आहेत. ओके धन्यवाद. त्यानंतर दुसरा प्रश्न एक आहे की देशी गो पालन करताना समजा तुम्ही जे भविष्यातील ब्रीडिंग करता त्यासाठी वळूचा वापर करता का, त्या जातीचं सिमेंट आपल्याकडे उपलब्ध आहे का?
हेलो पाहिजे, पण वळू जो आहे प्रथमतः वळू चांगल्या क्वालिटीचा चांगला वळू जर घ्यायचा म्हणलं तर त्याला खूप मोठी कॉस्ट आहे. तर त्यासाठी मी आता पहिल्यांदा सिमेंटचा वापर केला, चांगल्या उत्तम वळूचं सिमेंट विरे मात्रा मी स्वतः हरियाणातून तिकडून आणून काही सहवाल क्लबच्या माध्यमातून पण मला त्या विरे मात्रा मिळाल्या. आणि पहिल्यांदा काही हिसारच्या भागातून हरियाणा भागातून मी स्वतः काही आणल्या होत्या. अशा पद्धतीने सिमेंटचा वापर केला आणि आता 6 महिन्यानंतर माझ्याकडे चांगल्या वळूचा वापर होईल. मग विरीसाठी मी पहिल्यांदा फक्त सिमेंट वापरला, पण त्याच्यानंतर आता मी वळूचा वापर करत आहे. कारण की ती नैसर्गिक, माझा विश्वास जो आहे तो जास्त करून निसर्गाप्रमाणे आपण जेवढं चांगलं करू तेवढं चांगलं आपल्याला परफॉर्मन्स मिळतो हे मला माझ्या अनुभवातून वाटतं. त्यामुळे मी खरं तर पहिल्यांदाच वळूचा वापर करायचा होता, पण त्याच्यामध्ये बजेट आपलं आडवं येतं म्हणून मी सिमेंटचा वापर केला आणि आता वळूचा वापर करणार आहे 6 महिन्यानंतर. धन्यवाद. ओके धन्यवाद. खूप चांगली तुम्ही आज या ठिकाणी माहिती दिलेली आहे. मला सांगायला खूप आनंद होईल की सहवाल क्लबच्या माध्यमातून तसेच बाकीच्या संस्थेच्या माध्यमातून आपण 5 वर्षापूर्वी काम चालू केलं. पहिल्यांदा फक्त आपल्याकडे 18 गाई होत्या, त्याचं रूपांतर आता 1000 गाईमध्ये झालेलं आहे आणि अनेक शेतकरी स्वतःसाठी असेल किंवा कमर्शियल असेल असे देशी गाईचे पालन किंवा फार्म तयार व्हायला लागलेत. जसं सचिननी सांगितलं की घाई करू नका, देशी गो पालन करताना घाई करणं हे खूप चुकीचं आहे. तुमच्याकडे पैसे आहेत किंवा तेवढी सोर्सेस आहेत म्हणून मोठ्या प्रमाणात तुम्ही गाई खरेदी करून व्यवसाय चालू करू नका. कॅल्क्युलेटर खिशात ठेवून हा व्यवसाय चालू करू नका. पहिल्यांदा कमी, तुम्हाला जर 50 गाई करायची असल्या तर पहिल्यांदा 5 गाई घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तिला समजून घेणे, तिचं संगोपन समजून घेणे हे सुद्धा घटक या ठिकाणी सचिननी सांगितलेले आहेत. आणि त्यानंतर त्या गाईला समजून घेतल्यानंतर तिचं पालन पोषण तुम्हाला कळल्यानंतर आपण ह्या गाईंची संख्या वाढवणे गरजेचं आहे. कारण गेले आम्ही 4-5 वर्षापासून पाहतोय अनेक शेतकऱ्यांनी अनेक युवकांनी या देशी गोपालनामध्ये व्यवसाय चालू केला, परंतु थोड्याच दिवसामध्ये गाईंचे गोठे बंद पडतात. परंतु ज्या शेतकऱ्यांनी 2 गाईपासून 5 गाईंपासून त्यांचे गोठे चालू केलेले आहेत, गोपालन चालू केलेलं आहे, त्यांच्या अतिशय चांगल्या पद्धतीने गोपालन चालू आहे आणि गोपालनावरती नुसतं दुधावरती किंवा दूधजन्य पदार्थावरती अवलंबून न राहता त्या गाईपासून मिळणारे शेण आणि गोमूत्र आहे त्याचा उपयोग विविध वस्तू बनवण्यासाठी असेल किंवा शेतीसाठी असेल, बायोगॅस असेल, वर्मी कंपोस्ट असेल किंवा त्याच्यापासून अनेक प्रकारचे खते आपण बनवतो, त्या सर्व एकात्मिक दृष्ट्याने जर आपण त्या देशी गायीकडे पाहिलं तर नक्कीच ही देशी गाई आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. नुसतं दूध, दूध हे 100 रुपये किंवा 150 रुपये लिटरने जाते हा विचार करून जर आपण ह्या व्यवसायामध्ये येत असाल तर एक प्रकारचे आपली भ्रम निराशा भविष्यात होऊ शकते. त्यासाठी पहिल्यांदा देशी गोपालन करताना आपण जसं सचिन यांनी सांगितलं की गाईचं सिलेक्शन करणे, चांगल्या ब्रीडचं सिलेक्शन करणे, तिच्याशी एक समरूप होणे हा खूप महत्वाचा घटक आहे. त्याचप्रमाणे त्या गायींना चांगल्या प्रकारचा चारा उपलब्ध करून देणे, त्यामध्ये एकदल चारा, द्विदल चारा, सुका चारा, सायलेज असेल किंवा वनस्पतीजन्य जे वनस्पती आहेत, आयुर्वेदिक वनस्पती आहेत, त्यांचा त्यांच्या आहारामध्ये समावेश करणे हे खूप महत्वाचं आहे आणि ते अंशमुक्त दूध उत्पादनाचा पाया आहे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे गाईला ट्रीटमेंटच करायची गरज लागू नये अशा प्रकारे जर तिचं नियोजन केलं, आहाराचं असेल, त्याच्या आरोग्याचं असेल, तर नक्कीच या देशी गोपालनातून आपण अतिशय चांगल्या प्रकारचं पुढं संगोपन व संवर्धन करू शकतो. केंद्र सरकार यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे स्कीम आणलेले आहेत आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटेल थोड्याच दिवसामध्ये महाराष्ट्र शासन सुद्धा देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र पुणे इथे चालू करणार आहे. त्या माध्यमातून महाराष्ट्रातील ज्या आपल्या जाती आहेत त्याच्या संवर्धनाबरोबर दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या सहवाल, गीर, थारपारकर, लाल शिंदे, राठी,
या इतर गायींचं सुद्धा संवर्धन किंवा त्यांचा तुलनात्मक अभ्यास करण्याचं संशोधन व त्याचं प्रशिक्षण शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने देण्याचं काम या महाराष्ट्र शासनाकडून थोड्या दिवसात चालू होणार आहेत. परंतु त्याआधी जसा आज आपण या सर्व युवक शेतकऱ्यांचा अनुभव ऐकत आहोत, हे अनुभव आपल्यासाठी खूप महत्वाचे ठरणार आहेत. कारण ह्यामध्ये गायी करणे खूप अवघड आहे. मुळातच आपल्या देशामधले जे प्युअर ब्रीड आहे ते एकंदरीत आता सध्या संपत चाललेले आहेत आणि जे काही राहिलेले आहेत त्यांचं योग्य पद्धतीने संवर्धन करणे, चांगल्या पद्धतीचे वळू वापरणे, चांगल्या प्रकारचे सिमेंट वापरणे. सिमेंट आता खूप मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध व्हायला लागलेले आहेत. बायप असेल किंवा एनडीडीबी असेल, एनडीआरआय असेल किंवा बाकीच्या प्रायव्हेट कंपनी आहेत, या अनेक कंपनीने आता सहवाल, गीर, लाल शिंदे, थारपारकर, राठी यांचे सिमेंट उपलब्ध आपल्या महाराष्ट्रात व्हायला लागलेले आहेत. परंतु त्यांचं योग्य प्रकारे ब्रीडिंगचं प्लॅनिंग करणे हा त्यातील खूप महत्वाचा घटक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मार्केटिंग, जसं सचिननी सांगितलं की शेतकऱ्यांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. एकत्र येऊन ह्या गायींचं संवर्धन करणे, त्यांचं मिल्क प्रोडक्शन घेणं किंवा त्याच्यावरती दुग्ध प्रक्रिया करणे, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. सचिननी खूप चांगल्या प्रकारचे गोवर्क तयार केलेले आहेत, आम्ही स्वतः ते पाहिलेले आहेत. विविध प्रकारचे साबण तयार केलेले आहेत, क्रीम तयार केलेले आहेत, असे खूप चांगले पदार्थ त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहेत. ह्या सगळ्यांचा जर एकात्मिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर नक्कीच देशी गोपालन हे फायदेशीर राहील याची मला पूर्ण खात्री आहे. तर आज सचिन तांबणे या युवकाने खूप चांगल्या प्रकारचं तिथं युनिट आसू तालुका फलटण येथे उभारले आहेत. ज्यांना या शेतकऱ्यांना पाहायचं आहे त्यांनी नक्की पाहून पुढची दिशा ठरवावी. परंतु नुसतं व्हॉट्सअप किंवा युट्यूबच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून गायी पाहून व्यवसाय करू नये, हा आमचा गेले 5 वर्षाचा अनुभव आहे. तुम्ही असे जे युवक यांनी जे गोटे तयार केलेले आहेत त्या गोट्यांना भेट देऊन त्यांनी कशा प्रकारे काम केलेलं आहे त्याचा अभ्यास करूनच ह्या देशी गोपालनातून उतरावे. आणि आपल्याला भविष्याच्या दृष्टीने रेसिड्यू फ्री मिल्क अन्न किंवा अंशमुक्त अन्न किंवा अँटीबायोटिक फ्री अन्न हा घटक खूप आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आता सध्या COVID-19 परिस्थितीमध्ये आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवणे त्यासाठी हे अन्न घटक खूप महत्वाचे आहे. त्याचबरोबर आता सध्या मानवाबरोबर जनावरांमध्ये सुद्धा खूप मोठे आजार यायला लागलेले आहेत. लंपी स्किन डिसीज असेल किंवा आता दुसरा गुजरातमध्ये एक अजून एक व्हायरस आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपली देशी गाय ही तग धरून राहू शकते आणि आपल्या आरोग्याची सुधारणा करण्यासाठी, आपल्या जमिनीची सुधारणा करण्यासाठी, आपल्या वातावरणाची सुधारणा करण्यासाठी हा भविष्यात त्याचा खूप मोठा सहभाग असणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. आज या ठिकाणी सचिन तांबणे या युवकांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रेरणादायी त्यांची स्टोरी आपल्याला दाखवलेली आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की त्यांनी हा व्यवसाय चालू करून ते स्वतः बाकीच्या शेतकऱ्यांना आता ट्रेनिंग देत आहेत, ऑनलाईन पद्धतीने ट्रेनिंग देत आहेत, त्या स्वतःच्या फार्मवरती ट्रेनिंग देत आहेत. ही एक नाविन्यपूर्ण गोष्ट आहे आणि त्यांचं खरंच त्या पद्धतीने कौतुक केलं पाहिजे. त्यांच्या प्रॉडक्टला अतिशय चांगली मागणी आहे, ऑनलाईन पद्धतीने ते मार्केटिंग करतात. अशा प्रकारचा विचार करणारी लोक एकत्र येऊन जर देशी गोपालन केलं तर नक्कीच हे परवडणारे आहे असे मला वाटते. आज या ठिकाणी सहवाल क्लब, गोअर्थ संशोधन संस्था पुणे व किसान यांचे मी मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो असे मी जाहीर करतो. धन्यवाद. सुरेंद्र प्राची मॅडम. हां जी, हां जी जी, बोला सर, बोला. ठीक है प्राची, फिर एंड करते हैं. हां हां जी, ज्यादा चिन्ह आ रहा, देखो हेलो.
हाँ सर बोला झालं ना? हो हो सर झालं झालं, प्रश्न पण झालेले आहेत आपले. हो हो ठीक आहे सर, धन्यवाद सर.